हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता घेणार जिल्हा परिषदेतून राजकारणात एंट्री. काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूक लढवत असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय रत्नप्रभादेवी पाटील यांचे जानेवारी महिन्यामध्ये निधन झाल्यामुळे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेची जागा रिक्त झाली होती. या गटातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी पाटील घरातील उमेदवार देण्याची मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती. आज बुधवारी अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून गुरुवारी उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अंकिता पाटील या उच्च शिक्षित आहेत. तसेच सध्या त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्य आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणामध्ये आगामी काळामध्ये सक्रिय होणार आहेत. स्वर्गीय बाजीराव पाटील, स्वर्गीय शहाजीराव पाटील आणि स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी राजकारणाबरोबर समाजकारण करून राजकीय वारसा पुढे चालवला आहे. आगामी काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांना अंकिता पाटील राजकारण आणि समाजकारणामध्ये मदत करणार असून जिल्हा परिषद ही भावी राजकारणाची पहिली पायरी मानली जाते आणि त्या दृष्टिकोनातून राजकारणाची पहिली पायरी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या चढणार असून जिल्हा परिषदेतून राजकारणामध्ये त्यांची एंट्री होतीये. Thank you.